असं कोणी करतं का? नाही तुम्ही ना तू मच हात बघा. स्वतःच्या कारभारणी बरोबर असं भांडत का कोणी? आपल्या जवळच्या माणसाला एवढं कोणी छळत का? धनी तुम पहिले जैसे धनी नाही रे. कहा गया तुम्हारा प्यार? स्वतःलाही शानी समजायला लागली होतीस तू. पण आम्ही सुशीला देवी आहोत. अरे तुझ्यासारखी खाटवाडीची पोरगी काय टक्कर घेणार आमच्याशी? आज बरी सापडलीस आमच्या कात्रीत. अरे आमचा शब्द ओलांडण्याची हिंमत झाली कशी तुझी? आमच्या पुढे जाऊन त्या चंद्रीचा पगार वाढवण्याची टाप झाली का तुझी? आता तुला त्याची किंमत मोजावी लागणार आणि आम्ही ती मोजायला लावणार. बाई तुम्ही तुलाच बोलवायला आले. जबाबदाऱ्या आज घेता येत नसतील आणि पार पाडता येत नसतील घ्यायच्याच कशाला म्हणते मी? तुला माहितीये मला कामात कसूर केलेली अजिबात चालत नाही. पण सासूबाई आता मी काय केलं? काय केलं? वाजले किती? ऐका घड्याळाकडे लक्ष आहे. जेवणाची वेळ झालेली आहे आणि ती टळून गेली तर माई साहेबांना काय त्रास होतो माहितीये ना तुला? सॉरी सॉरी सासूबाई. काय सॉरी सॉरी? एक तर चुका करायच्या आणि मग मागून सॉरी सॉरी म्हणायचं. चला पानं वाढायला घ्या आणि बोलवा सगळ्यांना. धनी अहो आता तरी या ना घरी, जेवणाची वेळ झाली. ऐकून आहे का? आलं आले. हा सुशीला. अगं गजराज आणि धनंजयराव आले नाहीत वय अजून? माईसाहेब साहेबांना उशीर होणार आहे, त्यांची काही ती कार्य करण्याची मीटिंग आहे असं म्हणा. आणि आपला युवराज तो पण आला नाही वय. बिचारा तुमच्या लाडक्या नात सुनेला. नवऱ्याला नाराज करून घराच्या बाहेर कसं ठेवायचं? त्याचं चांगलं शिक्षण घेऊन आली आहे ना ती. आई अगं प्रत्येक बाबतीत पिंकीला घालून पडून बोललंच पाहिजे का? काहीतरी कारणासाठी गेला असेल ना तो बाहेर. छबे मापात राहायचं बरं का? आणि प्रत्येक वेळेस मला अक्कल शिकवायला जाऊ नको, एवढी मोठी झालेली नाहीस तू. बर सॉरी, माझं म्हणणं इतकंच आहे जेवणाच्या टेबलवर कटकट नका करू. आपण मी काय कुरबुरी करते म्हणजे? बराबर बोलते छबी. चंद्री जेवायला काय केलं आज? पिंकी वहिनी स्पेशल बाजार आमटी बनवली. अरे वा आणखी मग लवकर. जी जी. ते सलाड घे. चंद्रे डोळे फुटले काय ग तुझे? एक काम धड जमत नाही तुला आणि काय तर म्हण पगार वाढवून द्या म्हणून. तुझ्यामुळे आज माझ्या पोराला केवढं भाजलंय बघ. आता याच्या इलाजाचा खर्च काय तू देणार आहेस वय? अरे
हक्क आहे की नाही भाजलं ना मला भाई साहेब मी काहीच केलं नाही मला धक्का काय बोलली धक्का माझ्यावरच आरोप करते काय मी धक्का दिला असं म्हणायचंय काय तुला एवढं तुझ्या बाजूला जे पण उभं होतं ना त्यानं धक्का दिला असं त्याला इचार हा या बाईनं पळवलंय आम्हाला मुद्दाम सुरू इथे समज आज नाही सोडणार नाही ए डालब्या युवराज दादा पाहिलं ना तुझ्या बायकोने काय केलं अरे गरम आमटी सांडवली आमच्या अंगावर पुरीला ना वहिनी साहेब तुझ्या जरा भान ठेवून बोल ते चुकून सांडला असेल धक्का बिक्का लागून चुराच दा तर तिची बाजू घेऊ नको ए बाजू घेऊन नाही बोलत खरं ते बोलतोय माफी माग माफी आणि आम्ही माफी तर आमचं पायतन मी नाही मागणार माफी तुझ्या बायकोनं मागायची तिच्यामुळे भाजलं ना मला अरे पण तिने काही मुद्दाम नाही केलं हे अरे पण आपण केलं ना चित्रे ए डॉलब्या माफी माग म्हणलं ना बायकांच्या गोष्टीमध्ये काय डोळे बाई आहे महाक बोलतोय मध्ये युवराज दादा तू ना गुलाम झालाय तुझ्या बायकोचा तिच्याच तालावर नाचतो नुसता सोड त्याला आली आग लावून झाली पाहिलंच का माहित आग लावून कसं भिजवायचं नाटक करते ती आधी बापल्या का मध्ये भांडणं लावून झाली आणि आता भावांमध्ये जुंपून देते आई साहेब आमच्या बायकोरनं भलते सलते आरोप लावू नका या तुमच्या नालायक कोराला पहिली शिस्त लावा मोठ्यांशी कसं बोलायचं ते मानन मोठा असणाऱ्यांशी कसं बोलायचं या अक्कल नाही तुला तरी पास करा ना झालं का तुझ्या काळजात काय आग लागली काय पडणारच ना आमच्या बायकोला बोलायचा काही संबंध नाही हे बघा तुम्ही शांत व्हा दी माझ्यामुळे या घरात भांडणं नकोय भाऊजी तुम्हाला असं वाटतंय की माझी चूक आहे ना वाटत नाही तुझी चूक आहे थांबा ना ठीक आहे मी माझ्या चुकीबद्दल पिंकी वहिनी तुम्ही कशा पाय माफी मागताय चूक तर मी केली ना मी माफी मागते खेचताय डॉल्बे तू पण सोड ना जाऊ दे ना ए काय सोड ना आणि काय जाऊ दे या घाटवाडीच्या पोरीला माफी मागावीच लागल आणि ती पण हात जोडून आमची बायको माफी मागणार मी माफी मागणार